नमस्कार आयकॉन्टीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आहोत जिल्हा परिषदमध्ये आणि इथं आले असता आपल्याला एक नवीनच प्रकरण माहिती पडलं. जे इथून जे कॉन्टॅक्ट निघतात, कॉन्टॅक्टचं जे स्वरूप असतं, जर मोठ्या प्रमाणात असेल तर त्याला निविदा काढावी लागते आणि सिंगल कॉन्ट्रॅक्टरला द्यावं लागतं. आता जर अशी निविदा काढली आणि सिंगल कॉन्ट्रॅक्टरला दिलं तर त्याच्याने नेमकं होतं काय, आणि त्याच निविदेमध्ये जर त्याच कामाचे जर तुकडे तुकडे केले, छोटे शॉर्टमध्ये केलं, तर नेमकं प्रकरण काय असतं, ही जी केस चालू होती या संदर्भात सूरज नारखेडे यांनी तक्रार केली होती आणि त्यांची आज मला वाटतं सुनावणी होती. त्या संदर्भात आपण त्यांना भेटतोय आणि विचारतोय की नेमकं प्रकरण काय आहे. नमस्कार. आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव यांचं नुकताच त्यांनी आम्हाला काल झालेल्या प्रकरणाच्या संदर्भात तडकी फड या संदर्भात निर्णय घेतला. काल आमचे जे मित्र आहे अल्पेश चंद्रकांत पाटील यांनी एक माहिती अधिकार अन्वय अर्ज केला होता, त्याच्या संदर्भात ते अपीलात सुद्धा गेले होते, पण अपील अर्जाच्या द्वारे त्यांनी आम्हाला काल पूर्ण महिना 2 ते 3 महिन्यापासून ते आम्हाला या संदर्भात कुठेही पाठ म्हणजे आम्हाला उत्तर देण्यामध्ये असक्षम होते. त्या काल त्यांनी एका पत्राद्वारे आम्हाला एक उत्तर दिलं, ते सुद्धा आम्हाला समाधानकारक वाटले नाही आणि त्याबाबत सुद्धा त्यामध्ये आम्ही सहीच्या संदर्भात त्यांच्या स्वाक्षरीच्या संदर्भात आक्षेप घेतला होता आणि तो आक्षेप कुठेतरी त्यांना त्या विषयाबद्दल आक्षेप घेण्यात आला आणि त्या तिथल्या ते आम्ही त्यांना विचारणा केली असता तर तिथे कोणीही या कर्मचाऱ्यांनी नकार दिला होता की आमची स्वाक्षरीनी आहे. परंतु आज सुनावणी दरम्यान या विषयामध्ये त्यांनी उलगडा केला की आमच्याकडनं अनावधानाने चुकीने याबाबत आमच्या कुठेतरी घाईघाई म्हणजे कामकाजाच्या गडबडीमध्ये आमच्याकडनं हा सहींद्वारे असा एक मारलं गेलेले असं आम्हाला त्यांनी एक अस्पष्ट एक वक्तव्य आणि एक काय उत्तर देण्यात आलेलं आहे. त्यांचा कुठेतरी या संदर्भात ते आम्हाला अजून DHO साहेब बोलले की आम्ही या संदर्भात चौकशी समितीसुद्धा आम्ही त्या संदर्भात शहानिशा करतो कोणाची साईने वगैरे आहे. मुळात विषय मुद्द्याचा हा की याच्या संदर्भात जे आरोग्य विभागाचे जे प्राथमिक आरोग्य केंद्र जे बांधकाम झाल्यानंतर जे विद्युतीकरण असतात त्या विद्युतीकरणांना आपल्याला जो एक ठराविक अमाऊंट त्याच्यावर आणि एक रक्कम त्याच्यावर मंजूर होते. आता एक समजा एक उदाहरण, एखाद्या एका विशिष्ट मोठ्या गावाचं 5 कोटी रुपये प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजूर असेल आणि त्याच्या बांधकाम पूर्णत्वानंतर त्याच्यावर काहीतरी 40 लाख 30 लाख 35 लाख अशी काहीतरी ठोस रक्कम विद्युतीकरणासाठी मंजूर असते, कारण की तिथं विद्युतीकरण करावायचं असतं. विद्युतीकरणाशिवाय ते प्राथमिक आरोग्य केंद्र PSC चालू होत नाही. त्या PSCला ते रक्कम विद्युतीकरणाच्या माध्यमातून ती रक्कम कुठेतरी बाय शॉर्ट म्हणजे त्यांनी एक बाय फर्गेशन करून छोटे छोटे त्याचे तुकडे करण्यात आले 3-4-5 लाखाचा. का? कारण की इथं जिल्हा परिषदला 7.5 लाख रुपयापर्यंतचे TS देण्याचे अधिकार एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना राईट्स आहे आणि 7.5 नंतर वरती ते 10 लाखापर्यंतचे TS आहे ते मुंबईला जातात. मुंबईला कुठेतरी त्रुटीने आणि याबाबत आक्षेप घेतला जातात या विद्युतीकरणांच्या बाबत. तिथं कुठेतरी याच्यामध्ये क्युरी काढली जाते, त्याच्यामुळे त्यांनी 7.5 लाखाच्या आत ते मॅनेज केले. त्या संदर्भातल्या अशा प्रशासकीय आदेश कुठेतरी आम्ही तर त्याला आमच्या म्हणण्यानुसार त्यांना आम्ही खोटंच म्हणू, कारण की त्यांनी ह्याबाबत कुठेतरी अशी टिप्पणी राबवली आणि कुठेतरी प्रशासकीय आदेश कुठेतरी असा राबवला की त्यांनी या प्रशासकीय आदेशांमध्ये जर मुळात 30 ते 40 लाख रुपयाची प्रशासकीय आदेश आहे आणि आपण त्याला जर तुकडे करून 8 ते 10 पाठ करतोय तर ही कुठेतरी ही निषेधार्थ बाब आहे आणि कायद्याला अनुसरून नाही. कायद्याला अनुसरून नसल्या कारणाने ही बाब अत्यंत खेदजनक आहे आणि यामध्ये मुळात शिफारस काम वाटप समितीमध्ये घेण्यात आलेल्या नसून या काम वाटप समितीच्या कुठेही प्रोसिडिंगमध्ये नमूद न करता या परस्पर तत्कालीन SEO यांनी शिफारस देऊन यामध्ये वर्क ऑर्डर इश्यूज केलेले आहे आणि त्या एकाच मक्तेदाराच्या नावावर 8 ते 10 शिफारशी एका PSCच्या तयार करण्यात आलेल्या आहे आणि त्याचं रेकॉर्ड कुठेतरी आमच्या साधारण नागरिक आणि आमच्या माध्यमातून ते आमच्याकडून ते लपवण्यात येत आहे. म्हणजे आम्ही त्यांना माहिती विचारली असता त्यांच्याकडून ते लपवण्यात येत आहे आणि आम्हाला कोणतीही माहिती ते उपलब्ध करून देण्यास असक्षम आहे आणि त्यांनी आम्हाला माहिती पुरेशी दिलेली नाही आहे. आज आम्ही त्यांना सांगितलं आहे यावर तुम्ही चौकशी समिती गठीत करा. यावर जे विद्युत अधिमापचे जे विद्युत निरीक्षक आहे
जी बाहेरची थर्ड पार्टी ऑडिट परीक्षण समिती आहे ती याच्यावर गठित करा आणि या संदर्भातला सर्व पी एस यांचे विद्युतीकरणांचे ऑडिट करून याबाबत जी कार्यालयीन नसती दायित्व सिद्ध करणाऱ्या ज्या टिपण्या आहेत त्यांचा सर्वस्वी अभ्यास करून याबाबत शहानिशा करून आम्हाला उत्तर आम्हाला अपेक्षित आहे आणि त्या संदर्भातली ती चौकशी ते करून याबाबत आम्हाला त्वरित या संदर्भात एक हप्त्याभरामध्ये ते आम्हाला उत्तर उपलब्ध करून देणार आहे. कोण कॉन्ट्रॅक्टर आहे माहिती आहे काही? कॉन्ट्रॅक्टर तसं माहिती नाही, पण सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्या कुठेतरी एका संबंधित कर्मचाऱ्याने एकाच सुशिक्षित बेरोजगार एखाद दोन सुशिक्षित बेरोजगारांना अट्टास लाभवायचा त्यांचे एक्सपायर झालेल्या लायसनांवरती कामं करायची हे कुठेतरी हे उदयास आलेलं आहे आणि हे आम्ही या बाबतचा निषेधसुद्धा सी ओ साहेबांकडे व्यक्त केलेला आहे. या संदर्भातील सखोल चौकशी आणि या संदर्भातला अभ्यास सी ओ साहेब श्री अंकित जे आपल्या जिल्हा परिषदेचे सी ओ आहे आय एस आहे ते करणार आहे आणि या संदर्भात त्वरित ते समिती गठीत करून याबाबत सर्व आढावा आणि आम्हाला उत्तर देणार आहे. असंही असू शकतं का की संबंधित जे अधिकारी असतील ते जर त्यांच्या जवळच्याच माणसाला कॉन्टॅक्ट देतात तर पैशाची मोठी हेराफेरी स्वाभाविक आहे? आर्थिक हितसंबंध येतात ना यांच्यामध्ये. आता मुळात आता माझं मागच्या हप्त्यामध्ये आणि एक 10 दिवसांमध्ये माझी पत्रकार परिषद झाली होती, मी घेतली होती पत्रकार परिषद, ते एका कर्मचाऱ्याच्या संदर्भात होती आणि या संदर्भात सुद्धा याचे जे धागेदोरे कुठेतरी जुळून आलेले आहेत ते या कर्मचाऱ्या संदर्भातच आहे आणि ते एकाच कर्मचाऱ्याला अट्टाहास म्हणून देण्यात आलेला हा जो मोठा निधी आहे हा याचा कुठेतरी अपर्यास आणि दुरुपयोग होत आहे हा आम्हाला लक्षात आला. आम्ही त्यांना लक्षात आणून दिलं आणि या संदर्भात आम्ही निषेध व्यक्त करून त्यांना चौकशी समिती स्थापन करण्याचे आम्ही त्यांना पत्रसुद्धा दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केली या संदर्भात हा जो मोठा कुठेतरी गैरव्यवहार झालेला आहे याची संदर्भीय पूर्ण प्रकरणाची चौकशी करून यामध्ये त्वरित या संबंधितांना निलंबित करावे आणि या बांधकाम विभागाने जो विषय कार्यान्वित केलेला आहे याची सर्व चौकशी करून याबाबत अहवाल देऊन आम्हाला परावृत्त म्हणजे आम्हाला हे करावे. आरोग्य विभागाचा असा कोणता अधिकारी असेल सांगता येईल डायरेक्ट? आरोग्य विभागाचा अधिकारी नाही म्हणता येणार, कारण की आरोग्य विभागाचा अधिकारी यांच्यामध्ये मागे आरोग्य अधिकाऱ्यांनी याप्रमाणे इशू केलेले आहे, पण परंतु त्यांचं म्हणणं आहे की आम्ही बांधकाम विभागाकडे हे शिफ्ट म्हणजे टेक ओव्हर केलेलं आहे. हे जे कामकाज आहे बांधकाम विभागाचे टेक्निकल जे सिव्हिल आस्थापना असते सिव्हिलच्या माध्यमातून जे पी एस यांचे कामकाज करायचे असतात ते बांधकाम विभागाकडे असतं आणि विद्युतसुद्धा कामकाज हे बांधकाम विभागाकडे असतं, परंतु या आरोग्य विभागाने कुठेतरी जी दायित्व सिद्ध करणारी टिपणी कुठेतरी बांधकाम पूर्ण झाल्यावर विद्युत विभागाचं जे कामकाज असतं ते आपण कुठेतरी एकाच कामाला एकच निवेदा म्हणजे एका कामाची एकच निवेदा राबवण्यासाठी ही टिपणी सी ओ साहेबा म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मंजूर तत्वास जाते, पण परंतु असं कोणतंही आम्हाला याबाबत टिपणी नसत्यांमध्ये असं आढळून आलेलं दिसत नाही आणि त्यांच्याकडे ती माहितीसुद्धा आरोग्य विभागाकडे उपलब्ध नसल्याने यामध्ये संशयास्पद भूमिका आम्हाला निर्माण होत आहे आणि त्यामध्ये म्हणून आम्ही या त्यांच्यावर थेट आरोप करत आहे की यामध्ये कुठेतरी गैरव्यवहार आणि फेरफार झालेली आहे याची चौकशी करण्यात यावी आणि यावर त्वरित निर्णय घेऊन यांना संबंधितांना निलंबिताचे आदेश आणि यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. म्हणजे असं म्हणता येईल का की आरोग्य विभाग आणि बांधकाम विभाग या दोघांनी मिळूनच केलं आणि सी ओ पर्यंत हे प्रकरण गेलंच नाही असं म्हणता येईल? संगमतानेच झालं असावं असं आमचं मत आहे, पण आरोग्य विभागात आम्हाला आज सुनावणी दरम्यान आणि एका चर्चेच्या दरम्यान आम्हाला सांगितलं की यामध्ये आमचा कुठेही समावेश नाही, पण आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या अधिनियमाप्रमाणे आरोग्य विभागाकडे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम करणे आणि विद्युतीकरण करणे याची जी प्रशासकीय दायित्व आदेश असतो हा आरोग्य विभागामार्फतच राबवला जातो आणि आरोग्य विभाग हे बांधकाम विभागाला टेक ओव्हर करतं, पण आता या संदर्भात जी चौकशी समिती आणि आरोग्य विभाग यांना पत्र कार्यान्वित करणार आहे आणि सी ओ साहेबांच्या आदेशाने एंडॉर्स करून त्यांना या संदर्भातले निर्देश देणार आहे, या संदर्भातली नसती ते आरोग्य विभाग प्राप्त करून यावर निर्णय देणार आहे. यांनी ज्या मागच्या 2.5 महिन्यापासून यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आम्ही या संदर्भात ऑलरेडी सांगितलेलं आहे, यांनी 7 PSC आहेत 7 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे यांनी रिकॅपिटेशनमध्ये 40 लाख 35 लाख याप्रमाणे इलेक्ट्रिफिकेशनचे कामं असतात, याचं एकच टेंडर लागायला पाहिजे, तर यांनी या कामांचे 7.5-7.5 लाखाचे तुकडे केलेले आहेत आणि यांच्या रातोरात शिफारशी तयार केलेल्या आहेत आणि वर्क ऑर्डरसाठी ह्या ठेवलेल्या आहेत, वर्क ऑर्डर पण झालेल्या आहेत, परंतु जशा झाल्या त्याच दिवशी मी त्यांना या गोष्टी दाखवलेल्या आहेत की हे चुकीचं काम झालेलं आहे आणि तुकडे करणं हे शासनाने गुन्हा आहे,
मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की शासन निर्णय अनुस जो आपला शासन निर्णय 24 फेब्रुवारी 2016 या अनुषंगाने तुकडे पाडणं हा शासनाने गुन्हा आहे, परंतु याच्यावर अजूनही कुठली अंमलबजावणी कार्यकारी अधिकारी किंवा कार्यकारी अभियंता यांच्याकडनं झालेली नाही आहे. आणि या संदर्भात जे इस्टिमेट तयार करण्यात आलेले 7.5 लाखाचे याच्यावर एका असिस्टंट ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल जिल्हा परिषद जळगाव यांनी सह्या केलेल्या आहेत. जेव्हा काही ही पोस्टच आपल्या जिल्हा परिषदमध्ये नाही आहे, ही पोस्ट आपल्या जिल्हा परिषदमध्ये नाही आहे. मी माहिती अधिकारान्वये आपल्या बांधकाम विभागामध्ये ही या संदर्भात जॉब चार्टसुद्धा मागितलेला आहे, परंतु यांनी तुम्हाला दिलेला नाही आहे. अगर ती पोस्टच नाही तर ते देणार कुठून? त्यासाठी आमचा हा प्रपोगंडा आहे की हे कामं त्वरित थांबवण्यात यावे आणि यांच्या सरळ सरळ निविदा करण्यात याव्या. आपण बऱ्याच गावांमध्ये जातो, तिथं ग्रामसेवक असतात, सरपंच असतात, सभासद असतात, तिथले आपण बऱ्यापैकी घोळ ओपन केलेले आहेत. जसं तुमचं जंगीपुरा असेल, वेळ्ळार असेल, पठाटांडा असेल, या ग्रामसेवकांवर कारवाई देखील चालू आहे. गावात जात असताना आपल्याला प्रथमदर्शी असंच वाटत होतं की ग्रामसेवकाकडे आलेला पण ग्रामसेवक आणि सरपंच मिळून काय काळबोर करत असेल आणि सर्रास चुकीचे कामं करत असेल, बऱ्यापैकी कामं न होता देखील बिलं निघत असतील. मात्र आजचा हा एपिसोड बघून म्हणजे जशी खान तशीच माती हे म्हणायला काय हरकत नाही, कारण सुरुवात ZP मधूनच होते, जिल्हा परिषदमधूनच होते. इथं प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे फक्त खाण्यासाठीच इथं त्यांची नियुक्ती झालेली आहे का? सरळ ते 2 नंबरचेच कामं करणार आहेत का?